पंकजा मुंडेंचं भाजपसोबत बिनसलं पंकजा मुंडेंची फरफट कधीपर्यंत मुंडे पक्ष सोडत नाहीत तोपर्यंत मुंडेंना डॅमेज केलं जाणार पंकजा मुंडे यांनी काहीतरी निर्णय घ्यावा यासाठीच भाजपचे काही नेते डावपे चाखतात नेमकं घडलंय काय हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे पंकजा मुंडे यांची भाजपने केलेली कोंडी आणि त्यांचं संपवलेलं अस्तित्व हे जगजाहीर आहे त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांशी अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा अनेक काळापासून आहेत पक्षातील अंतर्गत कलहामुळे पंकजा मुंडे सातत्यानं नाराज असून त्यांचं पक्षात खच्चीकरण होत असल्याच्या पंकजा मुंडे समर्थकांच्या भावना आहेत बीडच्या राजकारणात पंकजा मुंडे यांचं नाव पहिलं घेतलं जातं कधी उत्तर महाराष्ट्रात तर कधी पश्चिम महाराष्ट्रात पंकजा मुंडे यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि पक्षातही त्यांची पीचेहाट सुरू झाली नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची औरंगाबादेत सभा पार पडली या सभेसाठी पंकजा मुंडेंना निमंत्रण नव्हतं निमंत्रण नसतानाही पंकजा मुंडे पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार सभेसाठी हजर राहिल्या जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमापासून पंकजा मुंडेंना दूर ठेवण्यात आल्यामुळं पंकजा मुंडे समर्थकांच्या मनात रोष निर्माण झाला काही दिवसांपूर्वीच बीड येथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी दांडी मारली होती मात्र जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमात पक्षातीलच काही नेत्यांकडून पंकजा मुंडेंना डावलण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आलंय पंकजा मुंडेंना महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा सवालही उपस्थित केला जात आहे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडूनच बाळकडू घेऊन पंकजा मुंडे राजकारणामध्ये सक्रिय झाल्या वडिलांच्या परंपरेचा वारसा पंकजा यांनी खंबीरपणे चालवला पंकजा मुंडेंची आजही दहा जिल्ह्यांमध्ये चांगली ताकद आहे बीड अहमदनगर लातूर उस्मानाबाद औरंगाबाद हिंगोली जळगाव पुणे बारामती नवी मुंबई नाशिक परभणी जालना या लोकसभा मतदार संघांमध्ये मुंडे समर्थक लक्षणीय आहेत तर राज्यातल्या तीस ते चाळीस लोकसभा मतदार संघांवर पंकजा यांचा प्रभाव आहे गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच या मतदारसंघांमधील अनेक लोक भाजपचे पारंपरिक मतदार बनलेत पण सध्याची परिस्थिती पाहता भाजपमधीलच काही नेते पंकजा मुंडेंना डॅमेज करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत तर भाजपच्या मिशन एकशे चव्वेचाळीस मध्ये देखील पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना डावललं गेलं असल्याचं बोललं जात आहे पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये मानाचं स्थान नाहीये पंकजा यांची पक्षांतर्गत घुसमट आता लपून राहिलेली नाही मात्र त्यांचं पक्षातील महत्व कमी करून ज्या ज्या मतदारसंघांमध्ये पंकजा यांचा प्रभाव आहे त्या त्या मतदारसंघांमध्ये भाजपला फटका बसू शकतो का पंकजा जोपर्यंत पक्ष सोडत नाहीत तोपर्यंत त्यांना डॅमेज केलं जाणार का पंकजा मुंडे यांनी काहीतरी निर्णय घ्यावा यासाठीच भाजपचे काही नेते हे सर्व डावपेच आखतायत का नेमकं का तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जर आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा